भगवान परमात्म्याचं अंतकरण, साधू संतांचं अंतकरण कशा पद्धतीनं या जगावरती प्रेम करत असताना ज्ञानाच्या प्रसंगाला अनुसरून का म्हणून हे सगळं आपण कीर्तन, अन्नदान ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, त्याचा सिद्धांत या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार वर्णन करतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईचं अंतकरण कसं असतं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अरे जिच्या चित्तामध्ये मुलं सोडून, आपलं बाळ सोडून, आपला मुलगा सोडून, ऐका ना, दुसरा विचार प्रेम या जगामध्ये कुठेही नसतं, ते फक्त एकाच ठिकाणी तिचं प्रेम व्यापलेलं असतं, तिचं नाव आई आहे. महाराज की जी मुलासाठी काहीही करायला तयार असते, आई काय राहते. माझा आजच्या कीर्तनाचा प्रयास असणार आहे आपण समजावून घ्या, कारण आजच्या काळाची मला असं वाटतं ती गरज आहे. हे की नाही, हजारो वर्षापूर्वी वेदांना सांगितलं, साधू संतांनी आपल्याला वर्णन केलं, पण माहिती नाही. आजही या भारताच्या पवित्र राष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमासारखी परिस्थिती निर्माण आहे. कानू कित्येक ठिकाणी वृद्धाश्रम तयार झालेत. आज मुलं आई वडिलांना विचारायला तयार नाही. मी तर म्हणतो ही माता धन्य आहे. महाराजांनी मला सांगितलं, मला फारशी कल्पना नाही, पण त्यांचे जे पतिदेव आहे त्या बाबांनी आयुष्यभर ज्ञानोबराची पांडुरंगाची वारी करतायत, अजूनही वारी करतायत, लक्षात घ्या. आणि हे एवढं सोपं नाही ना, घरच्यांना परमार्थ करता यावा याच्याकरता मला असं वाटतं की प्रथमतः घरून त्याला सहकार्य असलं पाहिजे. काय वाटतं मला, हे की नाही मोठं अवघड आहे हे, आम्हालाच करणार त्यातल्या त्यात. बरीच विद्वान लोक आहेत पण त्यांना घरच सोडता येत नाही, कारण घरचे महाराज वातावरण कसं लागतं ना, घरातलं वातावरण तसं लागतं. लक्षात घ्या, 6-6 महिने आमचे जवान भारताच्या सीमेवरती आपलं रक्षण करतात. मी तर म्हणतो त्याला तर आपला सलाम आहे, पण त्याच्याही पलीकडं महाराज त्याच्याशी लग्न करणारी त्याची जी पत्नी आहे, त्याचे जे लहान लहान बछडे मुलं आहेत, त्यांना सुद्धा त्रिवार वंदन केलं पाहिजे, नमन केलं पाहिजे, सलाम केला पाहिजे. दिवाळी सारख्या सणाला बाप घरी असला पाहिजे असं त्या लेकरांना वाटत नसेल का हो? पालक मीटिंग ज्या वेळेला शाळेत घेतल्या जाते त्यावेळेला माझाही बाप या मीटिंगला हजर असला पाहिजे असं वाटत नसेल का हो? त्या बाईला सुद्धा असं वाटत नसेल का, अजून मी तरुण आहे आणि या तरुणपणात माझा पती मला अपेक्षित आहे, पण केवढा मोठा त्याग तिचा आहे की आपला पती सुद्धा या देशाच्या रक्षणाकरता महाराज मागचा पुढचा विचार करत नाही आणि तोही विचार करत नाही. मी कशाकरता सांगतोय, ही सोपी गोष्ट नाही ना, ही सोपी गोष्ट नाही. पाठीमागचं वातावरण तेवढं चांगलं लागतं त्यावेळेला परमार्थ करता येतो. म्हणून या मातोश्रीला त्रिवार वंदन आहे की घरचं वातावरण असं आहे की अजून सुद्धा बाबाची वारी चालू आहे आणि आयुष्यभर त्यांनी वारी केली त्यांच्या पतिदेवांनी. म्हणून मला महाराजांनी कल्पना दिली की त्यांच्याही जीवनामध्ये भरपूर मोठं परमार्थ होता. आणि मला असं वाटतं तुम्हाला सांगायची गरज नाही, पुण्यात्मा जो झालेला असतो, पुण्य कमावलेलं असतं की नाही, त्यांच्याच निमित्तानं कीर्तन होत असतं. अन्यथा काही लोक दावा घालायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल, फार मोठं अंतकरण आईचं असतं. लक्षात घ्या, आई या जगामध्ये कोण राहते? अहो मातृ देव भव. अरे हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षापूर्वी वेदानं वर्णन केलं, मातृ देव भव, पितृ देव भव. आपली आई देव आहे, आपला बाप देव आहे. 33 कोटीचं वास्तव्य ज्या गायीमध्ये आहे ती गाय या जगामध्ये देव आहे. आणि महिला मंडळ ध्यानात घ्या, आज हिंदू धर्मामध्ये स्त्री या जगामध्ये साक्षात देवीचं रूप आहे. यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता. या सगळ्या गोष्टी या जगामध्ये देव म्हणून सांगितलेल्या आहे, जरा ध्यानात घ्या. पण मला असं वाटतंय काळ एवढा बिकट आहे म्हणून आज हा अभंग मी कीर्तनाला घेतला की आपल्याला आई कळाली पाहिजे. आजच्या काळामध्ये आईचा देवपणा राहिला नाही
बापाचा देवपणा राहिला नाही, गाईचा देवपणा राहिला नाही, हां, आणि स्त्रीचा देवपणा राहिला नाही महाराज, परिणाम आपल्याला दुःख भोगावं लागते. विठाला एका गीतकारानं काय सुंदर वर्णन केलं या सगळ्या परिस्थितीचं. जमाने में बदल आजकल हो रहा है, जर गौर से तो देखो यहाँ पाप हो रहा है. कई तेईस देश की इतिहास, यहाँ दूध की नदियां बहती थी. असं वर्णन केलं की एक काळ असा होता की इथं कशाची सुद्धा कमी नव्हती, है की नाही. कशाकरता सांगतोय, काळ एवढा बदललेला आहे, अशा काळामध्ये सुद्धा एक वर्षानंतर हा सगळा परिवार या मातोश्रीची आठवण करतोय, त्याला म्हणता पुण्यस्मरण. जरा ध्यानात घ्या, प्रथम तर आई का आली पाहिजे, काय अंतकरण असतं महाराज तिचं वालं, लक्षात घ्या. जिच्या मनामध्ये भेदभाव राहत नाही, लेकराबद्दल कुठल्या उणीवा जिच्या मनात राहत नाही, हां, सतत आपल्या लेकराचा कळवळा जिच्या अंतकरणामध्ये राहतो, असं वाटतं आपण जेवढं बोललं तेवढं कमी आहे. आई हा सांगण्याचा विषय नाही बरं, आई हा समजून घेण्याचा विषय आहे. लक्षात घ्या, नाही त्या दिवशीच कळते, आहे तोपर्यंत कळत नाही. तिचं नाव आई आहे, आहे तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही किती आपल्यावरती किती प्रेम करते, तिचं प्रेम आपल्यावरती काय असतं, आणि त्या प्रेमाचा विचार जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, संपूर्ण हृदय आपल्या लेकरांकरता. काही काही प्रकार आहे बघा, तुकोबारायनं आईचं सांगितलं, अजूनही प्रेम करणारे काही वर्ग आहे. आई प्रेम करते, ऐका ना, तसं मुलगीसुद्धा प्रेम करते, तिचंही प्रेम वर्णनीय आहे. ताई प्रेम करते, आई प्रेम करते, आणि अजून एक पात्र आहे घरामध्ये, बाई प्रेम करते. बाई म्हणजे बायको, झोपले काय. बाई प्रेम करते, आईही प्रेम करते, ऐका ना, ताईसुद्धा प्रेम करते, पण या प्रेमामध्ये काही तफावत आहे. म्हणून आईचं सांगितलं आणि आईच्या पुढं ज्ञानोबराईचे शब्द संपले. किंबहुना नावडे निरुपमा,
ज्ञानोबाय सांगतात आता मी याच्यापुढे बोलू शकत नाही. शेवटची उपमा आहे ती आईची आहे, है की नाही. ताईचं प्रेम असतं हो, पण कुठपर्यंत? बोला की बोला की. एकदा का तिचं लग्न झालं की मग मात्र तिचं प्रेम जे बापावर असतं ते त्या तिच्या पतीवर जातं, ऐका बरं. ते प्रेम कमी होत असतं. त्याच्यानंतर तिचं प्रेम एखादं मूल झालं की मग मात्र ते प्रेम तिचं त्या मुलावर असतं. तेवढं प्रेम जगात कुणावर नसतं. तुम्ही काय संन्याशी नाही माझ्या पुढं बसलेली, मी काय बोलतोय तुम्हाला पटपट पटपट करणार आहे, है की नाही. तेवढं प्रेम तिचं, है की नाही, जेवढं लेकरावर असतं तेवढं प्रेम तिचं कुणावर नसतं. बायकोचंही प्रेम असतं, पण कुठपर्यंत? है की नाही. एकदा का तिला मूल झालं कितीपर्यंत, त्याच्यानंतर तिचंही प्रेम कमी होत असतं. ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आईच्या प्रेमाचा विचार करत असताना असं म्हणतात, कमाळात लाल घालून गळाच्या बाहेर जरी काढून दिलं तरी आई तिला म्हणतात, जरा ध्यानात घ्या, निष्काम आणि निस्वार्थ प्रेम करणारी जात या जगामध्ये. आमच्या साधू संतला सुद्धा मोह अनावर होत नाही की तिचं वर्णन करत असताना असं म्हणतात, अहो आई असं म्हणत नाही राजा, अरे तुझे वडील नसताना तुम्हाला चौघाला मी मोलमजुरी करून लहानचं मोठं केलं, शिकवलं, आज तुम्हाला शिकलेल्या बायका मिळाल्या, पण तरी सुद्धा मी जर तुम्हाला चालत नसेल तर काय हरकत नाही. ऐका, एक आई चार मुलांना सांभाळू शकते पण चार पोरं एका म्हातारीला सांभाळू शकत नाही. अशा आईला जाऊन तुम्ही भेटा आणि सहज विचारा, आईसाहेब काय चाललं, मजेत आहे का? तरी ती सांगणार, चांगलं आहे बाळा. आपण विचारावा, चार मुलं असताना तुम्हाला कोणी बघत नाही, आईसाहेब हे बरोबर आहे का? त्यावेळेला ती म्हातारी सांगत असते, महाराज अहो मला लागतं तरी किती, एक भाकर केली की सकाळपर्यंत जाते, अजून माझ्या हातात ताकद आहे, थोडंसं काम जरी केलं तरी मी माझं पोट भरू शकते. ऐका बरं, आई कुणाला म्हणतात, माझं पोट भरू शकते. आई तिला म्हणतात, जरा ध्यानात घ्या, नाही मला झालं त्या दिवशी पोरांकडे जाणार नाही, गावात माझी इज्जत आहे, दोन घरं गावातून मागून आणेल, ऐका बरं, मी माझं पोट भरेल. पण ऐका, तिचं अंतकरण असतं, मोठ्या कष्टानं मी त्याला जन्माला घातलेलं आहे, माझ्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, ही जिच्या अंतकरणाची भूमिका असते की नाही, तिला आई असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विचित्र माणसं आहे. एक जण म्हणला, ऐका बरं म्हणलो, एक जण म्हणला, महाराज ले आईचे उपकार असतात, मी ऐकलं म्हणले, आई बोल, मला तुझे उपकार ठेवायचे नाही, ऐका बरं, ऐका बरं, एक लक्ष द्या, तुझे उपकार आहे ना, मला तुझे उपकारच ठेवायचे नाही, बोल तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय करू. कसं वाटतं तुम्हाला हे कीर्तन ऐकताना? हा प्रश्न आहे काय? मी काय केलं म्हणजे मला तुझे उपकारच ठेवायचे नाही, बोल मी काय करू, तुझ्या उपकारातून मला उत्तीर्ण व्हायचं आहे, मला तुझे उपकार ठेवायचे नाही. कसं वाटतं ऐकताना तुम्हाला? अरे राजा, जिनं 9 महिने 9 दिवस गर्भात ओझं वागवलं आणि हे जग दाखवलं, तू कुठल्या परिस्थितीमध्ये कोणत्या यांना तिचे उपकार फिटणार आहे? पण ते ऐकतच नव्हतं. मग तो म्हणला, आईनं सांगितलं राजा एक काम कर, काहीच करू नको. तो म्हणला, तुला पैसे देऊ का, तुला साड्या देऊ का, तुला? तो म्हणला, काहीच करू नको, फक्त आई. तो म्हणला, तिनं सांगितलं बाळा एक काम कर. म्हणले काय? आज रात्री फक्त एक दिवस माझ्या शेजारी राहा आणि माझ्याजवळ झोप आणि माझी सेवा कर, एकच रात्र. ऐका बरं, म्हणलं, एकच रात्र फक्त तू माझ्याजवळ राहा, बाकी काही करू नको, बाकी काही करू नको. तो म्हणलं, एवढ्यानं उपकार फिटणार आहे? म्हणले फिटणार आहे, एक रात्र फक्त. आणि आईनं काय केलं माहिती आहे? आईनंही ती झोपली नाही, ऐका बरं, ती झोपली नाही, पण त्याला सुद्धा झोप येऊ दिली नाही, जागीच ठेवलं. तर जागून कुठपर्यंत दिवसभर काम केलेलं कुठपर्यंत जागणार? मोबाईलच्या सवयी झाल्यामुळं 12-1 वाजेपर्यंत जागला असेल, पुढं काय त्याला झोप आवराना. एवढी झोप यायला लागली, एवढी झोप यायला लागली, आणि त्याला झोप आली की आईनं असं हलवायचं, ऐ उठ उठ पाणी आण मला, उठ पाणी आण मला.
पण आता त्यांना सांगितलेलं होतं उपकार आजचे दिवस काय, आता हिचं ऐकूनच घ्यायचं म्हणला. उठला, पाणी आणलं, पुन्हा पाणी दिलं, त्याला पुन्हा झोप यायला लागली. आईनं पुन्हा उठवलं, बाळा मला अजून पाणी आण. पुन्हा पाणी आणलं. पाणी घेताना आता वय झालेलं होतं, हात थरथर कापत होता. ऐका बरं, ते पाणी त्या अंथरुणामध्ये सांडलं, सगळं अंथरूण ओलं झालं, त्याचे कपडे ओले झाले. तो म्हणला, काय डोकं आहे की नाही तुला, एवढं कळत नाही का सगळं हे ओलं झालं की? ती म्हणली, राजा कर सन, शेवटी त्याला झोपूच देईना, झोपूच देईना, कुठपर्यंत दम काढणार? पहाटे 3-4 वाजले. तो म्हणला, आता शक्यच नाही, मला झोपल्याशिवाय पर्याय. त्यावेळेला तिनं सांगितलं, ऐक, अशा कित्येक रात्र तुझ्याकरता मी जागून काढल्या, अशा कित्येक रात्र असतील की तुझ्याकरता मी जागून काढल्या. आणि अजून सांगू तुला राजा, अशा कित्येक रात्री असतील की तू माझ्या अंथरुणामध्ये ओढलं गेलं ना, त्याही वेळेला मी तुला कंटाळले नाही, त्याही वेळेला मी त्या ओल्या वस्त्रानं झोपले. राजा, हे अंतकरण जिचं असतं की नाही, तिला आई असं म्हणतात. म्हणून मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. कितीतरी प्रसंग मी तुम्हाला सांगू शकतो. एका मुलाचा अभ्यास चालू होता, अभ्यास चालू असताना दिवा लावलेला होता आणि दिव्याची वात कमी होती म्हणून तो आईला उठवायचा. रात्रीची वेळ होती, लाईट गेलेली होती. तो म्हणला, आई थोडी दिव्याची वात वरती कर, मला अभ्यास करायचा आहे, थोडी दिव्याची वात वरती कर. पण तिचा नवरा, त्याचा बाप दिवसभर कामानं थकलेला, त्या उजेडानं त्याला झोप येणार म्हणून तो तिला म्हणायचा, अगं थोडं वात कमी कर, हा म्हणायचा वात वाढव. ऐका ना, तो म्हणायचा वात कमी कर, हा म्हणायचा वात वाढव. ती म्हणायची वात, तो म्हणायचा वात कमी कर. नवऱ्यानं सांगायचं, त्याचं पण ऐकायचं, यानं सांगायचं, याचं पण ऐकायचं. ऐका ना, हां, वात जळत होते की नाही माहीत नाही, पण रात्रभर ऐका ना, ह्यांच्याकरता जी जळत होती तिचं नाव आई आहे. विठ्ठल अगणित उपकार या जगामध्ये मातेचे असतात महाराज. एक सांगू तुम्हाला, आपल्याला नाही आठवण येत. ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केलं बघा. पहिली बाळ दशे आई बाईची पिशे मग श्री मासे भुलो निठाके. लग्नाच्या अगोदरपर्यंत काय अवस्था असते लहानपणामध्ये, ज्ञानोबांनी गोड वर्णन केलं बघा. मला आईच पाहिजे, आईशिवाय जेवण जात नाही, आईशिवाय झोप येत नाही, आईशिवाय कर्मात नाही, मला आईच पाहिजे असं ते लेकरू कुठपर्यंत म्हणतं. एकदा का ती घरात आली की ते प्रेम ट्रान्सफर होतं. लग्नाच्या अगोदर घरात आला की पहिला विचारायचा, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली. लग्न झाल्याच्या नंतर घरात आल्या आल्या आईलाच विचारतो, झोपले काय? नाही कळलं तुम्हाला मी काय बोललो? धरून आणल्यासारखं बसू नका. लग्नाच्या अगोदर म्हणत असतो, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली. ऐकताय कीर्तन? लग्न झाल्याच्या नंतर आईलाच विचारत असतो, तुम्ही काय संन्याशी जमा झाले का, माझ्या पुढे काय सांगणार ना, काय म्हणणं आहे तुमचं? तिलाही विचारत असतो, काय अवघड आहे महाराज? हां, आई माणसाला कळाली पाहिजे, तिचं प्रेम आपल्याला कळालं पाहिजे. खऱ्या अर्थानं अशा पुण्यतिथीला आपण त्यांची आठवण करावी. अर्थात याला जर काय म्हणलं गेलं असेल तर त्याचं नावच आहे पुण्यस्मरण. विठ्ठल लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. अंतकरणात महाराज, आपल्या मूल सोडून जिच्या अंतकरणात काही सुद्धा राहत नाही ना, तिला आई असं म्हणतात. हा, तिच्या प्रेमाचा आपण विचार करू शकत नाही. एक पोरग दावील नापास झालं, ऐका बरं, डबल सांगणार नाही, दावील नापास झालं. आणि ते घरी आलं, मोठ्यानं रडायला लागलं. तो म्हणला, आता नक्की मला मारल्याशिवाय राहत नाही, है की नाही? बाबा मला मारल्याशिवाय राहत नाही. रडत आलं, पण आई असते महाराज,
जिला काहीच घेणदेण नाही राहत, नापास झालं ती म्हणते मग झालं असं एवढं काय त्याच्यामध्ये काय, तूच झाला जगात काय, तूच नापास झाला, झाला असं तू झाला असं ते म्हणलं ते झालं, पण आता ते जर घरी आले तर माझं कसं व्हायचं, ती म्हणली तेच मी पाहून घेते म्हणले त्याला, नको टेन्शन घेऊ, त्याची काय चिंता करायची गरज, कामावून घरी आलं, आल्यानंतर महाराज त्या पोराचं ते मार्कशीट बाजूला ठेवलं आणि त्याचं दहाव्याचा काढून दहावीचं काढून तिथं ठेवलं, ते पाहिल्यानंतर त्याला राग अनावर झाला, तो म्हणला एवढा मोबाईल घेऊन दिला, एवढं रिचार्ज मारून दिलं आणि एवढं सगळं केलं आणि नापास झालं, एवढ्या मार्क एवढ्या विषयामध्ये गेलं, बाई म्हणी तुमच्यापेक्षा माझं पोरग चांगलं आहे, ती त्याच्या दहावीची नाही तुमच्या दहावीची, नाही कळलं तुम्हाला, घरी गेल्यावर कळ हे की नाही, अहो तिला काहीच वाटत नाही, ध्यानात घ्या, या वर्षाला नाही तर पुढच्या वर्षाला, त्या वर्षाला नाही तर त्याच्या पुढच्या वर्षाला, जिच्या अंतःकरणामध्ये महाराज मुलाबद्दल कसल्याही प्रकारची उणीव राहत नाही, निष्काम आणि निस्वार्थ प्रेम करणारी जात या जगात आई असते। आणि अजून एक गंमत सांगतो तुम्हाला, जी कधीच महाराज लेकराला विसरत नाही शेवटच्या श्वासापर्यंत तिचं नाव आई आहे, कधीच विसरत नाही, ध्यानात घ्या, अहोरात्र जिच्या मनामध्ये फक्त आपल्या मुलाबद्दलची कृतज्ञता राहते ना, महाराज तिला आई असं म्हणतात, विठ्ठल विठ्ठल। आपल्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे, आपण ज्या वेळेला जगात मोठं होत असतो की नाही त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा सर्वात जास्त आनंद जर कुणाला होत असेल ना, तर मला असं वाटतं तो आणि फक्त आपल्या मायबापाला होत असतो, ध्यानात घ्या, आपल्या आईला सगळ्यात जास्त आनंद होत असतो। आणि मला असं वाटतं माणूस मोठं झाल्याच्या नंतर सुद्धा, मोठा मोठा इतिहास आहे, ज्या वेळेला या जगामध्ये काही क्रांती घडल्या जाते, ज्या वेळेला या जगामध्ये मोठं नाव कमावलं जातं आहे, त्यावेळेला पहिल्यांदा त्याच्या बापाचंही नाव नाही येत पुढं, काय म्हणले त्याच्या बापाचंही नाव पुढे येत नाही, हा भीष्म गंगा नंदनू, नारायण वर्णन केलं, भीष्माचार्यांचं वर्णन करत असताना हा गंगा पुत्र भीष्म आहे, अगोदर आईचं नाव घेतलं जात, काय कमाल आहे, छत्रपती शिवाजी राजांचं नाव वर्णन करत असताना, राजांचं गुणगौरव करत असताना प्रथमतः वंदन केलं जातं राष्ट्रमाता धर्ममाता जिजाऊ माँसाहेबांना, असा एक पुत्र या महाराष्ट्राला समर्पित केला की ज्यानं महाराज मुघलांची सुलतानी सत्ता बर्बाद करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, अशा वाघाला जन्माला घालणारी जर कोण असेल ना तर ती राष्ट्रमाता जिजाऊ आहे, प्रथमतः जिजाऊचं नाव घेतलं जाते, शहाजी राजांचं नाव घेतलं जाते, ऐका ना, ज्यांनी ज्यांनी या जगामध्ये नाव मोठं केलं, मला असं वाटतं त्यांचा इतिहास जरा पाहिलं ना, पहिलं वर्णन कुणाचं केलं जातं, आईचं केलं जातं, आईचं केलं जातं, आईचं केलं जातं, ऐका, मला प्रसंग आठवला म्हणून सांगतो तुम्हाला आणि या प्रसंगाला अनुसरले म्हणून सांगतो तुम्हाला, माझे गुरुवारे बाबा सांगायचे माणसानं जगावं असं मरावं असं, गेल्यानंतर जग रडतं यात काय आश्चर्य आहे, जगाच्या बापानं आपल्यासाठी रडावं, किमान असं तरी माणसानं जीवन जगावं, आणि अशी क्रांती करणारे महाराज वयाच्या अवघ्या 22 वर्षी विश्व माऊली ज्ञानोबर आहे, आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रावरती सिद्धेश्वरावर इंद्रायणीच्या तीरावरती समाधी घेत आहेत, त्यावेळेला स्वर्गातील इंद्रचंद्र महेंद्र सर्व देव आहे, महाराष्ट्रातील तमाम वारकरी मंडळी आहे, महाराज मंडळी आहे, सर्व तळागाळातला समाज आज ज्ञानोबरायला निरोप देण्यासाठी येतोय, मला पुढचं सांगायचंय म्हणलं नाही का, सगळा समाज रडत होता कारण आज जगाची आई चालली होती, आणि माणसाला माहिती आहे आई एकदा गेली गेली की समजावं आपला प्रेम या जगातलं संपलं, प्रेमाचा झरा या जगातला संपला, आमच्या महिला मंडळीला माहिती आहे एकदा का आई या जगातली संपली का तिला माहिती असतं आता आपल्या माहेराची दिवाळीची वाटसुद्धा कदाचित बंद झाली, हां आई आहे तोपर्यंत नक्की जावं वाटतं, गेल्यानंतर सुद्धा जी रिकामी हातानं येऊ देत नाही, रिकामी पिशवी कधी आपली येऊ देत नाही, आणि हक्कानं गेल्यासारखं वाटतं ना, ते स्थान फक्त आईच असतं, ते पुन्हा कोणी या जगामध्ये घेऊ शकत नाही, गेल्यानंतर महाराज आई तोपर्यंत कळत नाही, जर आपली आई जाताना एवढं दुःख आहे तर ज्ञानोबर आहे जगाची आई आहे,
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, सर्व जगाची आई असणारी माझी ज्ञानोबर आहे. ज्या वेळेला समाधी घेत आहेत त्यावेळेला सर्व समाज रडतो, यात आश्चर्य काय. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई दहाय मुकलून रडत होते. बांधल्या पेंडीचा सुटला शियाळा, तृणरानो माळा पांगली. वारा आल्यानंतर कचरा जसा उडून जावा अशी परिस्थिती त्या भांडव भावंडावरती झाली होती. लहानपणामध्ये आई सोडून गेली होती, लहानपणामध्ये बाप सोडून गेलेला होता. अशाही अवस्थेमध्ये ज्ञानोबांना आम्हाला आई बापाची सुद्धा कधी कमतरता भासू दिली नाही, एवढं प्रेम आज दिलं. आणि ती ज्ञानाई आम्हाला सोडून जाणार आहे. मुक्ताबाई दाय मोकळून रडते, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका एकमेकाच्या गळ्यात पडून रडताय. ऐका ना, सर्व समाज रडत होता अशा प्रसंगाला भगवान उपस्थित होते आणि भगवान परमात्मा ज्ञान पाजळत होते. अनित्यम असुखम लोकम मिमम प्राप्य भजे स्वमाम. मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लवनाचे श्रवणी, कैशी सुख निद्रांतुरणी हिंगळाचा. अरे या जगामध्ये रडायचं काही काम नाही, जो आला त्याला जावं लागतंय. रडायचं काही काम नाही, रडायचं काही काम नाही. शेवटी महाराज भगवान परमात्म्यानं निवृत्तीनाथ महाराजांनी दोघांनी दोन हात धरले, ज्ञानोबाईला समाधी स्थापन तर नेलं. तीन वेळ ज्ञानोबाईने जगताला साष्टांग दंडवत घातला, अखेरचे डोळे झाकले, समाधीशिवा ठेवण्यात आली. सगळ्यांचं रडणं शांत झालं. आणि ऐका, परमात्म्यानं टाहो फोडून रडायला सुरुवात केली. जवळ रुपये बसलेल्या होत्या रुक्मिणी आई साहेब देवाला विचारतायत, तुम्ही आता तर आम्हाला ज्ञान सांगत होता की मरत असते जातच असते, रडायचं काही काम नाही, रडू नका, हे जग असायचे संसार दुःखमुळे, मग आता तुम्हाला रडायला काय झालंय. भगवंताचे मुखातले उद्गार मला तुम्हाला सांगायचे फार गोड आहे. देव मला ती रुक्मिणी हा एक योगी दिखिला ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. असा एक संत पाहिला, असा एक योगी पाहिला, असा एक महामानव पाहिला, जगाच्या बापानं त्याचा करता रडावं असं जीवन ज्ञानोबा राहायचं होतं. ऐका ना, परमात्म्याला सुद्धा अश्रू अनावर होत आहेत. त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेबाला मोह अनावर झाला आणि रुक्मिणी आईसाहेब सुद्धा वर्णन करतायत, देवानं ज्याच्या करता रडावं अशा माऊली करता, अशा योग्या करता, अशा महात्म्या करता, अशा पुत्राला जन्माला घालणारी जी माय आहे, जी आई आहे, त्या आईची कूस किती पवित्र असेल, त्या आईची कूस किती धन्य असेल. रुक्मिणी आईसाहेबाला मोह अनावर झाला आणि वर्णन करतायत, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले. ज्ञानोबाईला जन्माला घालणारी जी आई आहे त्या आईची कुस किती पवित्र असेल, ती माय धन्य आहे. लक्षात घ्या मी कशा करता सांगतोय. प्रथमतः माणूस या जगामध्ये क्रांतिकारी झाला, माणूस या जगामध्ये मोठा झाला, ज्याचं नाव मोठं झालं त्याचं एकमेव कारण असतं, वाक्य लिहून घ्या, घरी घेऊन जा, माणूस या जगामध्ये का मोठा होतो त्याचं पहिलं उत्तर आहे की त्या आईची शिक्षा. माणसाची पहिली गुरु आई असते, त्या आईची शिक्षा आणि त्या आईची दीक्षा ही माणसाला आपोआप मोठं करत असते. म्हणून ध्यानात घ्या, एखादा माणूस जर मोठा होत असेल, समजावं महाराज, त्या मातेचं केवढं मोठं त्याच्या पाठीमाग संस्कार आहे. हे की नाही, त्या संस्काराचं विद्यापीठ जर आपल्याला प्रथम तर या जगात कुणी दिलं असेल ना, तर ध्यानात घ्या, ती आपली आई आहे. म्हणून महाराज सांगतात, एवढे मोठे उपकार आहे, एवढे मोठे उपकार आहे की त्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. आई तोर तुझे उपकार, नऊ महिन्यानी नऊ दिवसानी केले कृतार्थ जन्म देऊनी. आई
थोर तुझे उपकार. कितीतरी आपण वर्णन करू शकतो ऐकऱ्या महाराज, एवढे उपकार एवढे उपकार, नेमके तिचे उपकार असतात तरी काय दुसऱ्या चरण. सुंदर आहे बघा, आपण एक चरणाचा भाव आणि पुण्यस्मरणाचा भाव या दोन गोष्टी फक्त पाहण्याचा प्रयत्न केला, ऐका ना. फार काय प्रमाण आणि फार काय इकडं तिकडं वहापोह करून नाही, अगदी विषयाला अनुसरून आपण या दोन गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला. अभंगातल्या दुसऱ्या चरणापर्यंत आपण येऊन पोहोचलोय. एकदा हाताने टाई वाजवायची आणि मोठ्या प्रेमानं भजन गायचं. विठोबार कुमार दहा पाच मिनटं आपले शिल्लक राहिले, काही जास्त वेळ घेणार नाही. महाराजांनी मला पावणे बारा अशी वेळ दिली होती, एक पाच मिनटं फक्त अजून घेतो, काही विस्तार करणार नाही. आजच्या कीर्तनात तुम्हाला ज्या निमित्तानं कीर्तन आहे, अर्थात ती एक माता आहे, एक आई आहे, आणि आई आपल्याला कळावी हा आजच्या कीर्तनातला थोडासा माझा प्रयत्न आहे. तिचे ऋण आपल्याला कळावे, तिचे उपकार आपल्याला कळावे, किती नेमकी काय करते. बस बाकी नाही बोलणार, पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला. सगळ्यात मोठी क्रांती तिच्या आपल्याबद्दलची ही आहे, तिचे उपकार आपल्यावरती हे आहे की 9 महिने 9 दिवस ती गर्भात ओझं वागवते आणि आपल्याला हे जग दाखवते. काय असतं आईचं अंतकरण. एखाद्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की डॉक्टर सांगतात नैसर्गिकरित्या मूल आता बाहेर येऊ शकत नाही. ऐका बरं, हृदयस्पर्शी कीर्तन आहे. नैसर्गिकरित्या मूल आता गर्भातून बाहेर येऊ शकत नाही, याकरता सिजर केलं जावं लागेल. त्यावेळेला त्या आईला विचारलं जातं काय करायचं. ऐका ना महाराज, तिचं अंतकरण एवढं महान असतं, ती एकच म्हणत असते, अहो काही नाही, मी मेले तरी चालेल, पण माझ्या पोटातल्या बाळाला हे जग बघू द्या.
ऐकून घ्या, एवढं मोठं विशाल अंतकरण जिचं असते की नाही, महाराज सांगतात देह विसरे आपुला, जवळे घेता क्षीण गेला. काय परिस्थिती असेल, आपल्याला काटा टोचला तरी सहन होत नाही, काय म्हणणे तुमचं, हां, पण आई असते, हातभर पोट फाडायची वेळ आली तरी चालते तिला. पण काय गंमत आहे, एखाद्या डॉक्टरला विचारून बघा ना, एखाद्या आईला विचारा, एवढी परिस्थिती बिकट असताना एवढ्या दुःखामध्ये जन्माला आल्या आल्या दुसऱ्या क्षणाला त्या बाळाचं मुख जरी पाहिलं ना, ऐका ना, की ते सगळं एवढं मोठं दुःख विसरून जाते, जवळी घेता क्षीण गेला. काय वर्णन करतात तुकोबार आहे, हा, जवळ अशी काही माणसं असतात ती जवळ आली की माणसाचा क्षीण जातो, आणि अशी काही काही दरिंदर राहते ते जवळ आली की माणसाला ताण वाढत. आईचा गर्भा जर एवढा यातना आहे, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, विष्टाले पचौकडे नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. एवढं दुःख जर गर्भात आहे तर पुढं काय दुःख असेल, गर्भातून बाहेर यायला तयार नाही. त्यावेळेला व्यास महर्षी वचन देतात, ये बाबा बाहेर, नाही तुला माझ्याजवळ ठेवणार, असं म्हणतात. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. जसे आले तसे शुकाचार्य जंगलाच्या दिशेने निघून गेले. माझा मुद्दा फक्त एवढाच होता, आई कशाला म्हणतात, केवढं मोठं अंतकरण असतं तिचं आलं, की महाराज अशा ही परिस्थितीमध्ये जी मुलाला एवढं मोठं दुःख सहन करते, ती सोपी गोष्ट नाही ना. महाराज देह विसरे आपुला, जवळी घेता क्षीण गेला, जिच्या अंतकरणामध्ये लेकराबद्दल ओतपोत प्रेम भरलेलं असतं ना, तिचं नाव आई आहे. जेवढं सांगेल तेवढं कमी आहे बघा, कितीही वर्णन केलं तरी कमी आहे. फक्त एकच सांगतो तुम्हाला, अशा मातेला जर आपण शेवटच्या वेळेला आधाराची गरज असते, खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्याला दोन हात आहे की नाही, दोन हात असतात हे की नाही, दोन हात आहे. कुंभार बाबा मडकं ज्या वेळेला घडवत असतो की नाही, त्यावेळेला त्याचे किती हात दिसतात, एकच हात दिसतो, आणि एक हात आतल्या बाजूने असतो. त्या मातीला वरून आकार देण्याचं काम, म्हणलो नाही का बरं, वरून आकार देण्याचं काम एक वरचा हात करत असतो, आणि आतून एक हात असतो जो आतला हात दिसत नाही तो आधार देण्याचं काम करत असतो. आधार आणि आकार या दोघाच्या माध्यमातून जे घडतं ना, त्याचं नाव मडकं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल, लक्षात आलं की नाही त्याचं नाव काय आहे, हे मडकं आहे. आपल्याला आधार देणारी आपली आई आहे, आणि आपल्याला आकार देणारा आपला बाप आहे. म्हणून आईलाही कमी समजलं नाही पाहिजे, आणि बापालाही कमी समजलं नाही पाहिजे. आपण किती शिकून जरी शहाणं झालो, तरी मी एक वाक्य नेहमी कीर्तना सांगत असतो, आपण किती शिकून शहाणं झालो तरी या जगामध्ये आपल्या जन्मदात्या बापाला कधी लहान समजायचं नाही, आणि आपण केलेल्या पापाला कधी लहान समजायचं नाही. अर्थात ते महानच आहे. आईचं वर्णन करत असताना असं म्हणतात की बाबा जेवढं बोललं तेवढं कमी आहे, तिला आपण त्रास दिला नाही पाहिजे. मी स्वतः एक गीत तयार केलेलं आहे, बस त्याचा स्पर्श करून जातो. एका गीतामध्ये काय सुंदर वर्णन केलं बघा, जन्म दिला आईने तुला, तिने काय गुन्हा केला, नऊ महिने गर्भात ठेविले, तिने केवळे उपकार केले, दोन्ही हाताचा केला पाळना, पाणी येते तिच्या नयना, सांभाळ सांभाळ त्या आईला, त्रास देऊ नको रे तिला,
भाऊ बंधू कोण कोणाचे गाव करी काय कामाचे तुझ्या शिवाय तिला नाही रे कोणी तुझ्या शिवाय तिला नाही रे कोणी ऐका मोठं गीत आहे की आईचे या जगामध्ये एवढे उपकार आहे एवढे उपकार आहे ती आई आपल्याला कळावी बस आजच्या कीर्तनातला माझा सार आहे बाकी का आई नाही आपण गेल्यानंतर केवढा सोहळा संपन्न करतोय याला मला असं वाटतं काही किंमत नाही किती बुंदीचे लाडू केले आता काय त्याचा काही फायदा नाही पण आहे तोपर्यंत अर्धी भाकर ही तिला त्या बुंदीपेक्षा महत्त्वाची आहे बरोबर आहे हां आम्हाला अनुभव येतो बघा ही संस्थेत विद्यार्थी आहे महाराजांना विचारा हां एवढं सोपं नाही बरं आमच्या महाराजांना माझं त्रिवार वंदन आहे अलौकिक कार्य आहे तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन विनंती करेल की आपल्या गावातले एक रत्न एक भूषण आहे आपण त्यांना सांभाळ केला पाहिजे घरातले दोन लेकरं आपल्याला सांभाळल्या जात नाही एवढी मोठी लेकरं सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही वाटत असेल तुम्हाला पण त्यांना सहकार्याची गरज आहे आधाराची गरज आहे ते सहकार्य तुमच्याकडून त्यांना घडावं एवढी मी तुमच्या चरणावरती विनंती करतो ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ध्यानात घ्या मी या लेकरांच्याबद्दल सांगत होतो मायबाप सोडून ज्या वेळेला ते कुठंतरी बाहेर राहतात ना त्यावेळेला आईची आठवण येत असते त्यावेळेला बापाची आठवण येत असते त्याचा अनुभव आम्ही अजूनही घेतो अर्ध्या रात्री कीर्तनावरून घरी जाऊ द्या पहिल्यांदा दरवाजा उघडायला येणारी जर कोण असेल तर ती म्हातारी आई असते महाराज तिला झोप येत नाही माझं लेकरू प्रवासाला गेलेलं आहे झोपेंत घरी येत नाही गाड्या मोठ्या मोठ्या येतात लाईट समोर येतात सांगता येत नाही काही काही ऐकायला भेटत तिच्या डोळ्याला डोळ्या लागत नाही महाराज एकदा का घरात येणार मुलाचा आवाज कानावर ऐकला का दरवाजा उघडायला एक सेकंड सुद्धा वेळ लागत नाही लक्षात घ्या तिचं नाव आई आहे आणि आल्या आल्या तिच्या मुखातले शब्द असते राजा फार उशीर केला उशीर झाला होता का रे जेवण केलं का रे ताट करू का रे जेवण करतो का रे ऐका हे विशाल अंतकरण या जगामध्ये जिचं असते की नाही तिला आई असं म्हणतात असं संध्याकाळपर्यंत सांगेल तुम्हाला एका शब्दावर कीर्तन करणारा महाराज आहे विठ्ठल संत वाङ्मय एवढं विशाल आहे ना इकडे तिकडे तोंड घालायची गरजच नाही हे लक्षात आलं बावटासारखं सासू सुनाच्या गप्पा सांगायला सुद्धा काही गरज नाही आहे की नाही तुमच्या गावाला कीर्तन कसं आवडतं मला माहीत नाही पण माझं ज्या निमित्तानं कीर्तन करतायत ते झालं पाहिजे त्या मातेबद्दल बोललं पाहिजे पुण्यस्मरण का आलं पाहिजे कीर्तन समजलं पाहिजे देव का आलं पाहिजे संत का आले पाहिजे आई का आली पाहिजे बाप का आलं पाहिजे धर्म का आलं पाहिजे असं सगळं मी बोलत होतो विठ्ठल विठ्ठल छोटासा रामायणातला प्रसंग मला पुन्हा एकदा स्पर्श करून जातो दोन एका मिनिटासाठी फक्त एक मिनिट घेतो की रामायणामध्ये ज्या वेळेला कैकेयी मातेनं राजा दशरथाकडे दोन वरदान मागितले ऐका बरं फार हृदयस्पर्शी आहे ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा कनिष्ठाशी द्यावे राज्यपद माझ्या भरताला राजगादी पाहिजे राघवाला वनवास पाहिजे हे दोन वरदान ज्या वेळेला कैकेयीनं राजा दशरथाकडनं मागून घेते की नाही त्यावेळेला राजा दशरथ मूर्छित होऊन पडला कैकेयी तू म्हणेल मी ते तुला देतो भरताला राजगादी देतो पण माझ्या रामाला माझ्या राघवाला वनवास का ऐका बरं माझ्या राघवाला वनवास का शेवटी तिनं सांगितलं मला बाकी काही माहीत नाही माझा भरत राजा झाला पाहिजे आणि रामाला वनवास पाहिजे दोन वचन माझे राहिलेले आहे तेवढे वरदान माझे पूर्ण करा हे शब्द रामाच्या कानावर ज्या वेळेला जातात ना तेव्हा प्रभू रामचंद्र राजवैभव सगळं टाकून देत आहेत आणि वनाच्या दिशेनं गमन करणार तेव्हा आईचा आशीर्वाद घेण्यासाठी कौसल्याकडे जात आहेत ऐका ना कौसल्य माता धाय मोकळून रडते रामा अरे तुझ्याशिवाय मला जीवन जात नाही तुला पाहिल्याशिवाय मी जगू शकत नाही रामा
अरे मी एक आई आहे रे, समजून घे, वनात मी तुला जाऊ देणार नाही, तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही, रामा आज मला तुझी गरज आहे, काही नाही मिळालं तरी चालेल पण तुला पाहिल्याशिवाय मी जगू शकत नाही. ऐका बरं, त्यावेळेला भगवान आईला समजावून सांगतायत की मी परत येणार आहे ना, मी काय तिकडेच राहणार आहे का, 14 वर्षाची गोष्ट आहे, मी परत येतो, काळजी करू नको, तू तुझी काळजी घे. हां, एवढं काय त्याच्यामध्ये. हे सगळं समजावत असताना राम प्रयत्न करत होते, त्यावेळेला कौसल्य मातेनं सांगितलं की बरोबर आहे, तुला माझं प्रेम काय करणार का, अरे तुला तू आई नाही ना, आई झाल्याशिवाय जसं बाळांपणाच्या वेदना कळत नाही, आई झाल्याशिवाय है की नाही, जिला मूल असतं तिलाच आई म्हणतात की हा, तिच्या वेदना फक्त तिला कळतात, बाळ अधिक अंत त्याला म्हणतात बाळांत, है की नाही, एवढी सोपी गोष्ट आहे का. अरे राघवा तुला आई कळणार नाही, पण त्यावेळेला कौसल्य मातेचे उद्गार आहे बघा, कौसल्य मातेचे उद्गार आहे. कौसल्य माते सांगते रामा, कौसल्या बोले आपण ऐके गा सावधान, सांगेन मातेचे महिमान, वेदशास्त्रार्थ गहन, पुत्र झालिया संन्याशी, भिक्षा मागोनी मातेशी, ऐका ना, अवश्य त्यागावे पित्याशी, भिक्षा मागोनी मातेशी, पोसावे. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर भाववर्णन केला की रामा तुला वाटतंय पण एवढी सोपी गोष्ट नाही, आईचा महिमान फक्त आई झाल्याशिवाय कळणार नाही. त्यावेळेला संन्यास जरी घेतलेला असला तो एखाद्या वेळेला त्याचा बाप सोडू शकतो, पण संन्याशाला सुद्धा आई सोडण्याची महाराज आज्ञा नाही, काय वर्णन आहे, पुत्र झालिया संन्याशी अवश्य त्यागावे पित्याशी. पुढे नाथ महाराज वर्णन करतात भिक्षा मागोनी मातेशी, आईचा सांभाळ करायचा ना, जरी संन्यास घेत असला तरी तू भिक्षा माग, मला त्याच्याशी घेणं नाही, पण एक काम कर, तुला आईचा सांभाळ करावा लागतोय. अर्थात देवाला समजावून सांगते, शेवटचं वाक्य सांगतो, देवही असला ना तरी त्याला कुणाला तरी आई म्हणावं लागतंय, म्हणे यशोदेशी माता. हां, दोघाशिवाय या जगामध्ये माणसाला येताच येत नाही, आणि मला असं वाटतं पुढच्या तुमच्या पाठ आहे, चौघाशिवाय इथून कोणाला झोपले काय, है की नाही, दोघाशिवाय या जगामध्ये कुणाला येता येत नाही आणि चौघाशिवाय या जगामध्ये कुणाला जाता येत नाही. हे विश्व पाहायचं असेल, हे साम्राज्य भोगायचं असेल, हे सुख अनुभवायचं असेल ना, महाराष्ट्रात जन्म घ्यायचा असेल, पांडुरंगाचं ज्ञानोबराचं तुकोबराचं दर्शन घ्यायचं असेल, याकरता तुला कुणाला तरी आई म्हणावं लागतंय. आई किती महान आहे. अरे आपल्याला अस्तित्व जिच्यामुळं असतं ना, त्याचं नाव या जगामध्ये मातृत्व आहे. आई आपल्याला एक एखाद्या लेकराला जन्माला घालत असताना तिचा तर दुसरा जन्म होत असतो, अर्थात मरणाला सामोरं जाते, पण आपल्याला हे जग दाखवते. ही एवढी सोपी गोष्ट नाही, एवढं विशाल अंतकरण जिथं असतं की नाही, देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज, दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. किती आपण त्याचा विचार करायचा प्रयत्न केला तर तिचं प्रेम एवढं आहे, एवढं आहे जे कधी न संपणार आहे, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. आईसारखं या जगामध्ये महान तत्व नाही, आई देव आहे. महाराज आईच्या बाबत साधू संतांनी, ग्रंथांनी, विचारवंतांनी, कवींनी, व्याख्यात्यांनी, सगळ्यांनी भरभरून वर्णन केलेलं आहे. जेवढी आई श्रेष्ठ आहे ना, मग तुम्ही म्हणाल बाप त्याच्यापेक्षा कमी आहे का, बापही त्याच्यापेक्षा कमी नाही. मी सांगत असतो 9 महिने 9 दिवस गर्भात आपल्याला ठेवते आणि हे जग दाखवते, ती आई नक्की महान आहे. पण जन्माला घातल्यानंतर पुढच्या 90 वर्षाची जबाबदारी आपल्या जो खांद्यावर घेऊन चालत असतो, ऐका ना,
उपवासी पोटाने राहून आपल्या मुलाला आपण जे दुःख भोगतोय ते दुःख आपल्या लेकराला झालं नाही पाहिजे, हे ज्याचं अंतःकरण रात्रंदिवस जळत राहतं ना तो या जगामध्ये महान एक बाप आहे। म्हणून लक्षात घ्या, यांच्याबद्दल आपण जेवढं बोलेल तेवढे कमी आहे। जगद्गुरु तुकोबार यांचा प्रयास आहे हे आपल्याला कळावं वाटत असेल, याकरता आपण संतांना शरण गेलं पाहिजे। हा अनुभव जगद्गुरु तुकोबार आहे शेवटच्या चरणा तुका संता पुढे Thank you.
ताशिन गेला शिन गेला साधू संतांनी या जगामध्ये आपल्याला देव दाखवला, आपल्याला देव समजावला, देव शिकवला, आपल्याला धर्म शिकवला, आपल्याला आई कळवली, आपल्याला आई शिकवली, आपल्याला बाप शिकवला, आपल्याला हे सगळं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सहजरित्या हे ज्ञान प्राप्त होत गेलं ना, त्या संतांच्या पुढं लाडानं कळवळ्यानं आपल्यावरती एवढं प्रेम त्यांचं आहे ना, ते प्रेम आपल्याला कळावा या दृष्टिकोनातून तुकोबाराय सांगतात की मी देखील त्या संतापुढे नतमस्तक होतो आहे, वारंवार त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. काय कारण आहे? त्याचं कारण आहे की सगळ्यात मोठे उपकार या संतांचे आहे की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जग कळालं, ज्यांच्या माध्यमातून जगन्नाथ कळाला, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला विश्वाचं साम्राज्य आपल्याला कळालं, हे सगळं ज्ञान ओतप्रोत ज्यांच्यापासून आपल्याला मिळालं ते खऱ्या अर्थाने या जगामध्ये संत आहे. पण त्या संतांच्या अग्नीत आपल्यावरती उपकार आहे, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता ज्ञानाचे असणारे जे देव आहे ते आमचे आळंदी महाराज क्षेत्रावरती ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि आमच्या माऊलीनी सकळ जगासाठी लोपले ज्ञान जगी ही तर नेणं ती कोणी आहे की नाही. पांडुरंगानं ज्ञानाचा अवतार घेऊन आळंदीमध्ये ज्ञान पाजळत हजारो ज्ञान प्रवक्ते महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आळंदीच्या उगमस्थानापासून तिथून या ज्ञानाचा उगम होतोय, अर्थात त्या माऊलीचं स्मरण आपल्याकरता मला असं वाटतं खऱ्या अर्थानं त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता केलेला एक प्रयत्न असेल. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली किंबवना सरस्वती पूर्णवनी दिलो की भजद्वादिपुरुखी अखंडित. या निमित्ताने आपली नियोजित ठरलेली जी वेळ होती त्यापेक्षाही 10-5 मिनटं मला वाटतं जास्त झाली. अंतकरणात क्षमा मागतो कारण आता हे सकाळचं कीर्तन एक दिवसाचं सगळं नियोजन सगळं वेळ लागत असतो. तसाही आमचाही लांबचा प्रवास होता पण तरी वेळेत येण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्यामुळं या सेवेचा योग प्राप्त झाला पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आमचे जीवलग मित्र या गावचं वैभव महाराष्ट्राच्या नामांकित ज्यांचं नाव आहे आणि आध्यात्मिक अलौकिक वारकरी संस्थेचं शिक्षणाचं काम, मुलं घडवण्याचं संस्काराचं काम, फार मोठं काम ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना आपलं मोठं अनमोल सहकार्य तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आपलं भूषण हे आपण सांभाळलं पाहिजे, आपल्या मातीनं सांभाळलं पाहिजे अशी मी तुमच्या चरणावरती विनंती करेल. ते आमचे हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज भोर या कुटुंबातलीच आहे. या कुटुंबाला देखील मी कोटी कोटी धन्यवाद देऊन जाईन की अत्यंत सुंदर देखण्या स्वरूपामध्ये या मातेचा हा पुण्यस्मरण सोहळा
हां जन्म मृत्यूची या सोहळ्या असा हा सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा या परिवाराने त्या मातोश्रीच्या सर्व लेकरांनी हा सगळा संपन्न केला आहे. त्या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. या कीर्तनासाठी आवर्जून मला गोड सुंदर असे साथ ज्यांनी केलेली आहे ते मृदंग सम्राट हरिभक्तीपायन संकेत महाराज, दत्ता महाराज, माझ्या बरोबर आमचे शिवराम महाराज, इकडनं आमचे हरिभक्तीपरायण रमेश महाराज, इकडनं आमचे हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज. आणि खरं तर मी आयुष्यात अविस्मरणीय कधीच मी जिला विसरू शकत नाही ते आमची महाराजाच्या संस्थेतील एक कन्या, उभ्या महाराष्ट्रभर सध्या तिचं नाव आहे. आणि मला तरी असं वाटतं आहे की आता लता मंगेशकर झाल्या त्या झाल्या, आहे की नाही, पण भविष्यामध्ये आपल्याला जर त्या स्वरूपात आपल्याला जर बघायचं असेल तर जिची वाटचाल अत्यंत दिव्य स्वरूपामध्ये भव्य स्वरूपामध्ये आहे. म्हणजे मी आत्ता कीर्तनाला आलतो त्या दिवशीसुद्धा एवढं कौतुक केलं की मनापासून आनंद वाटतो की एवढ्या कमी वयामध्ये आज जर एवढा आवाज एवढा सुंदर असेल एवढी तयारी असेल तर नक्कीच अशी तयारी महाराजांच्या सानिध्यामध्ये उभ्या महाराष्ट्र काय जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या लेकराचं नाव झालं पाहिजे. अत्यंत सुंदर आहे भाविका, तुला पण मनापासून धन्यवाद. गावातील सर्वच भजनी मंडळी, माझा आवाज तुमच्यापर्यंत सुंदर पोहोचवणारे आमचे साऊंड सिस्टमवाले दादा, तुम्हालाही कोटी हां डेरी पाटील, तुम्हाला मनापासून धन्यवाद. गोड आवाज आहे आणि विशेषतः आजचं हे कीर्तन आपल्याला एरवीसुद्धा कधी पण प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलच्या माध्यमातून हे चित्रीकरण आपल्याला कधीपर्यंत कधी वाटलं असं ऐकायचं किंवा आपल्याला बघायचं या परिवाराकरता सुद्धा, तर आमचे मित्र हरिभक्तीपरायण संकेत दादा तेही वारकरी संप्रदाय असं त्यांचं या परिसरातलं एक फार मोठं महाराष्ट्रभर त्यांचं चॅनल आहे, नाव आहे, ते पण आपल्याकडे उपस्थित आहे. मी दादांना सुद्धा धन्यवाद देतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं ही कीर्तनरूपी भावपूर्वक पुण्याची गाठोडी मातोश्रीच्या चरणावरती समर्पित करून निश्चितच परमात्मा त्यांना तत्स्वरूप करेल, या परिवारावरती त्यांचा आशीर्वाद असेल, परमात्मा सर्वांना सुखाचं ठेवो अशी अपेक्षा करतो. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. करा क्षमा परात महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आपुनी रे पुरे वेडे वापुनी उतरे.